Evet, İslam'ın zoru abi. Dersen var, ben sevdim tamam. Zahle günü konu yapalım. İyi, bu चार प्लेन आहे काय चार प्लेन आहे अठराला निघायची अठराला कुठली गाडी फ्लाईट आहे अजून त्याचं नियोजन चाललंय एक्सप्रेसच नियोजन आहे ती तुम्ही वाचताय पत्रिका ओके शपथ घेतील गेल ना तर ती द्यायलाच टाइम आहे ती तिथला माझं म्हणला काय तर असं सुद्धा घेतलं तर चालतंय बरं का हो ते आपल्या कार्याची दखल घेतली म्हणजे त्यांनी इतक्या वर्षाची जयहरी 300 वर्षापूर्वी महाराष्ट्रात हिंदुत्वाचा पहिला ओंकार उठला तो शिवाजी महाराजांच्या रूपानं आणि त्यांच्या राज्याभिषेकावर त्याचं शिक्कामोर्तब झालं. या राज्याभिषेकाचा समारंभ काशीचे पंडित गागाभट्टांनी केला पण त्याला महाराष्ट्रातल्या विद्वानांनी सहकार्य केलं कारण पैठणच्या रेकॉर्डप्रमाणे या राज्याभिषेकाला पैठणमधून सर्वात जास्त पंडित उपस्थित होते आणि त्याच्या खालोखालची संख्या पंढरपुरातली होती. पंढरपुरातल्या संत प्रल्हाद महाराज बडव्यांना राज्याभिषेकाचं आमंत्रण त्यावेळी आलं होतं. आज या देशाची कूस बदलत असताना पुन्हा हिंदुत्वाचा ओंकार उठत असताना रामजन्मभूमीच्या निमित्तानं रामललाची प्रतिष्ठापना या स्थानी होत असताना पुन्हा पंढरपूरला रामजन्मभूमीच्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण प्राप्त झालेलं आहे. ते आमंत्रण पांडुरंगाचे प्रतिनिधी प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज या अर्थाने प्रल्हाद महाराजांच्या वंशात ते पुन्हा एकदा आलेलं आहे. अनेक गोष्टींनी या आमंत्रणाला महत्त्व आहे. हे ठराविक संत मंडळीला दिलेलं आमंत्रण पंढरपुरात पांडुरंगाचे प्रतिनिधी म्हणून पुजारी म्हणून बडव्यांना आलेलं आहे. तसंच रुक्मिणी मातेचे पुजारी या अर्थानं उत्पादनानं आलेलं आहे. 750 वर्षांच्यापेक्षा अधिक काळाची परंपरा गृहीत धरून राम मंदिराच्या केंद्रीय कार्यालयाकडून ही आमंत्रणं प्राप्त झालेली आहेत. हे आमंत्रण केवळ एखाद्या माणसाला असं नाही, आम्ही आत्ता त्याचे निमित्त मात्र आहोत, पण हे आमंत्रण दीर्घ परंपरा जी 700 वर्षांची आहे त्या परंपरेला हे आमंत्रण आहे. हे आमंत्रण प्रल्हाद महाराज बडव्यांना आहे. हे आमंत्रण सकल बडवे समाजाला आहे, नवे हे आमंत्रण पंढरपूरकरातल्या प्रत्येक नागरिकाला आहे असंच आम्हाला त्या निमित्तानं वाटतं. मनपादुका बलिशरी तोनकृती शोभला त्रेती जे सबंधुराघव भरता सद्भाव जांचा बला द्वापारी निज उद्धव सखा त्या पादुका पावला पांडुरंग कलितदास हरीचा त्या पादुका पावल्या. अशा हरिदास घराण्याच्या परंपरेत आमच्या पांडुरंग महाराजांना साधारण 400 वर्षापूर्वी पांडुरंगाच्या पादुका मिळाल्या. या परंपरेची पाईक म्हणून आज झाले रामराज्य आमा काय येऊ नये या युक्तीप्रमाणे रामरायाच्या प्रतिष्ठापनेची निमंत्रण पत्रिका आम्ही हरदास बडे उत्पाद सेवाधारी यामार्फत या सर्व प्रतिनिधींना आज पत्रिका पंढरपुरात आम्हाला पोचल्या. बहुत जन्मे बहुत पुण्य कष्टे झाली सेवा अशी काही आमची आज अवस्था आहे. शब्दात वर्णन करता येत नाही. आज असंख्य लोकांचे या पाठीमागं योगदान आहे आणि त्यांची पूर्वपुण्य आहे आमच्या सर्व पूर्व परंपरेची पुण्य आहे म्हणून आज आम्हाला हा मान मिळाला. या परंपरेनं आम्ही भाग्यवान असं आम्ही त्याचं मानतो. झाले रामराज्य काय उणे आम्हासी ह्या संतोक्तीप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येमध्ये जे जिथं प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला अशा ठिकाणी श्री रामललाच्या जन्मभूमीच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अखंड हिंदुस्थानातून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अनेक महाराजांना अनेक संत मंडळींना अनेक महात्म्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. तसंच पंढरपुरातूनही
असे सर्व संत वंशज, सर्व संत, सर्व परंपरेचे पाईक यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुकोबरायांचे वंशज असतील, नामदेवरायांचे वंशज असतील, नाथरायांचे वंशज असतील, ह्या सर्वांच्या बरोबर पंढरपुरातील परंपरागत काही जणांना आमंत्रण आलेलं आहे. अशा स्वरूपात हा भव्य दिव्य सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत होतो आहे. त्यानिमित्ताने पंढरपुरातील काही महाराज मंडळीही तिथे उपस्थित राहणार आहेत आणि हा आनंद गगनात न मावणार आहे. आणि ह्या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतो आहे हे एक आमच्या दृष्टीनं महद्भाग्याचं लक्षण आहे. म्हणून तो जन्मी आम्ही विसरणार नाही. हीच वारकरी संप्रदायाची आनंदाची आणि अतिशय परमानंदाची गोष्ट आहे. म्हणून वारकरी संप्रदायाच्या सर्व महानुभावांसहित आम्ही अयोध्येत श्रीरामललाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येमध्ये निश्चित जाणार आहोत. रामकृष्ण हरी.